मित्रांनो, एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक, श्री औंढा नागनाथ, भीमाशंकर पुणे, भुवनेश्वर दौलताबाद आणि परळी वैजनाथ बीड. नंबर 2, नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर एक असे एकुलते एक रेल्वे स्टेशन आहे की जे 2 राज्यांना विभागते, एक महाराष्ट्र आणि दुसरं गुजरात. नंबर 3, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ज्या की आनंदीबाई गोपाळराव जोशी ह्या आपल्या महाराष्ट्रातल्याच होत्या. नंबर 4, भारतातील एकूण 36 हेरिटेज साईटपैकी सगळ्यात जास्त साईट म्हणजे एकूण 5 साईट फक्त एकट्या महाराष्ट्रात आहे. एक अजंठ्याच्या लेण्या संभाजीनगर, 2 वेरूळच्या लेण्या संभाजीनगर, 3 एलिफंटा गुहा रायगड, 4 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि नंबर 5 पश्चिम घाट. नंबर 5, भारतात खेळला जाणारा सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. यामध्ये महाराष्ट्राने सर्वात प्रभावशाली क्रिकेटपटू दिले आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, झहीर खान, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, राहुल द्रविड, केदार जाधव, अजित आगरकर, विनोद कांबळी, ऋतुराज गायकवाड, आणखी बरेचसेच आहेत की जे आपल्या महाराष्ट्रातले. नंबर 6, भगतसिंग सोबत फासावर जाणारे सुखदेव आणि राजगुरू यापैकी राजगुरू हे महाराष्ट्रातीलच होते. नंबर 7, अत्याधुनिक भारताचे पहिले सुपर कॉम्प्युटर परम 8000 बनवणारे संगणक शास्त्रज्ञ विजय पांडुरंग भटकर हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातलंच आहे.